नमस्कार सर्वांचे PWAMT blogspot.in मध्ये स्वागत आहे. शासकीय कर्मचारी सेवा या ठिकाणी आपण आता जे दिनांक 1/1/2016 नंतर शासन सेवेत नियुक्त झाले आहेत त्यांची वेतन निश्चिती कशी करावी याबाबतचा या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रथम आपण PWAMT blogspot.in वर जायचं. त्या ठिकाणी आपला शासकीय कर्मचारी सेवार्थ ओपन होईल. त्या ठिकाणी पे फिक्सेशन या टॅबमध्ये न्यू अपॉइंटमेंट पे फिक्सेशन एक्सेलची सीट टाकलेली आहे. ही एक्सेलची सीट डाउनलोड करायची. डाउनलोड करताना या ठिकाणी डाउनलोडचं ॲरो आहे. डाउनलोड केल्यानंतर ही सीट आपल्या डाउनलोडला डाउनलोड होईल. त्यानंतर त्या सीटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर प्रोटेक्ट व्ह्यूमध्ये आहे ते याला इनेबल करायचं. इनेबल करून फाईल ओपन होईल. आणि ओपन झाल्यानंतर या फाईलमध्ये आपल्याला माहिती कशी भरायची याबाबत मी आपण सांगतो. आपल्याला इथे ऑफिसचं नाव, अधिकाऱ्याचं पदनाम, कार्यालयाचा पत्ता, आपले म्हणजे कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम. आता इथे काय करायचं, इथे पे बँड घ्यायचा आहे. कोण्या पे बँडमधले ते व्यक्ती आहे ते पाहायचं. 24 ग्रेड पे आहे. 24 ग्रेड पेमध्ये आपण यांना एक करतो. आता इथे काय केलेलं आहे, प्रत्येकांचे बेसिक टाकून ठेवलेले आहे. सर्व टाकलेले आहे. तुम्हाला तुमच्या मताने टाकायचे नाही आहे. जे 6व्या वेतनात जे पे दिले होते तेच टाकलेले आहे. तर आपण सिनियर क्लर्कचा जो आहे 75/10 घेतलेला आहे इथून निवडून. आणि त्याप्रमाणे 24 ग्रेड वेतन, तर हे ए सेटमध्ये आलेलं आहे 25,500 पहिल्या लेवलला. 25,500 म्हणजे कोणी जरी असेल 25,500. आता यांचं वेतन निश्चित कसं करायचं, तर हे एक आपण 2/1/2016 एक तयार केलेलं आहे. यात नाव आलेलं आहे, पदनाम, स्थानापन्न किंवा हे पी पी बँड तिथून घेतलेलं आपण इनपुट डाटामध्ये हे आलेलं आहे. सेवेत रुजू झाल्याचा दिनांक आपण या ठिकाणी सेवेत रुजू झाल्याचा दिनांक इथे टाकायचा आहे. डिलीट केलं. सेवेत रुजू झाल्याचा दिनांक ते मॅन्युअली टाकायचं आपल्या हाताने. आता म्हणजे इथे 1/5/2016 हा टाकायचा. मूळ वेतन हे इथून फॉर्म्युल्याने आलेलं आहे. ग्रेट वेतन पण आलं आहे, एकूण पण आलं आहे. आता असुधारित वेतन संरचनेची एक वेतन बँड आणि ग्रेड याच्याशी समकक्ष मॅट्रिक हे S8 लेवल घेतलेली आहे. S8 स्टार्टिंग आणि एंड घेतलेला आहे. अनुक्रमांक 1 आलेला आहे. आणि नियुक्तीस अनुज्ञेय सुधारित मूळ वेतन होईल 25,500. आणि आता यांचं वेतनवाढीची तारीख आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी काय केलं आहे, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण सूत्र नाही टाकलेलं आहे. 1/5/2016 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे का सुधारित वेतन सरळ पुढील वेतन रचना आपण कसे करतो. तर वार्षिक वेतन वाढ ह्या 1 जुलै या ठिकाणी ऐवजी 1 जानेवारी आणि 1 जुलै ठेवलेली आहे. आता या ठिकाणी काय होते, जो कर्मचारी 2 जानेवारी आणि 1 जुलै या दोन्ही दिवस धरून या काळात नियुक्ती किंवा पदन झाला असेल तर त्याची वेतनवाढ ही पुढील वर्षाच्या 1 जानेवारी रोजी देण्यात येईल. तसेच 2 जुलै आणि 1 जानेवारी दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त झालेल्या सेवा यांची 1 जुलै राहील. म्हणजे आपल्याला 2 क्रायटेरिया आलेले आहे. 2 जानेवारी असेल तर 1 जानेवारी पुढच्या वर्षाची, आणि 2 जुलै ते 1 जानेवारी असेल तर 1 जुलै. याप्रमाणे आपण यांचं इन्क्रीमेंटची 5वा महिना आहे 2016 म्हणजे हे राहील 1/5/17 यांचं राहील. ते 1/5/17 आपण इथं सिलेक्ट केली. 1/5/17 1/5/16 यांचं S8 सुरुवातची नेमणूक. 1/1/2017 S8 लेवल
26,300, 1/1/2018 एसेट 3/27, 1/1/2019 एसेट 4/27. आता ह्या ठिकाणी यांना पदोन्नती दिनांक 12/3/12/9/2017 आहे. ठीक आहे, आता 12/9/2017 म्हणजे हे जे येत आहे यांच्याकरिता आपण जुलैचं राहील. जुलै 18 यांना पहिली वेतनवाढ मिळेल. मग इथे जुलै 18 घ्यायची. आता या ठिकाणी पहिलं यांना 17 मिळेल, इथे जुलै 18 घ्यायचं. जुलै 18, जुलै 19 आणि ही जी आहे त्याला हाईट करून टाकायचं. चला म्हणजे यांचं 17, 18, 19 जुलै बरोबर आहे. त्याप्रमाणे असं करायचं, त्याच्यामुळे काय होईल, आपली वेतन निश्चिती चांगल्या प्रकारे होईल. आणि याचप्रमाणे वेतनिकामध्ये आपलं हे टाकून बघायचं, बेसिक ग्रेड पे बरोबर येते का, त्यानुसार त्यांना ही व्यक्ती 12/9/2017 झालेली, त्यामुळे त्यांची वेतन निश्चिती याप्रमाणे. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये पेन्शनरबाबत टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण माझ्या चॅनलला भरपूर प्रतिसाद देत आहे, आपण पुष्कळ सबस्क्राईब होत आहे, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना सर्व माहिती लवकर पोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि आपल्याला सर्वांना माहिती लवकर उपलब्ध होईल याकडे माझा कल आहे. धन्यवाद.